आई भवानीचा गजर म्हणजे पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं ट्विट केलेल्या वादग्रस्त टूलकिट प्रकरणी दिशा रवी हिला अटक केली आहे, तर तिची सहकारी निकिता जेकब फरार झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रापर्यंत कसे पोहोचलेत पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट. टूलकिट गँगचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत, दिशा रवीला अटक, निकिता जेकब फरार. निकिता आणि शंतनू मलिकचा शोध सुरू. दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली 26 जानेवारीला जो हिंसाचार उसळला, लाल किल्ल्यावर धुडगूस घालण्यात आला, त्यामागच्या षडयंत्राचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांनी केलाय. टूलकिट डॉक्युमेंटच्या आधारे या हिंसाचाराची रूपरेषा आखण्यात आली. दिल्लीपासून कॅनडापर्यंत आणि खलिस्तान्यांपासून महाराष्ट्रातल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांपर्यंत या टूलकिट प्रकरणाचं कनेक्शन उघड झालंय. देशविरोधी वातावरण तयार करण्यासाठी खलिस्तानवाद्यांच्या मदतीनं पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिनं हे टूलकिट डॉक्युमेंट तयार केलं होतं. महाराष्ट्रात राहणारी वकील निकिता जेकब आणि शंतनू मुळक यांनी त्यासाठी दिशाला मदत केली होती हे दिल्ली पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतून दिशाला अटक केली, तर निकिता जेकबच्या दिल्ली तसंच मुंबईतल्या घरी छापे मारले. आता निकिता फरार झाली, तिच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. तर शंतनूच्या तपासासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये पोहोचलेत. ग्रेटा, दिशा आणि निकिता या टूलकिट प्रकरणात केंद्रस्थानी आहेत. निकिता जेकब ही स्वतः वकील असून ती आता फरार आहे. दिल्ली पोलिसांनी 11 तारखेला निकिताची चौकशी केली, मात्र पुन्हा एकदा चौकशीसाठी गेले असता ती फरार असल्याचं समोर आलं आहे. मात्र तिनेसुद्धा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. एक गुगल डॉक्युमेंट टूलकिट के बारे में पता लगा जो ट्विटर पर शेयर किया गया था. इस टूलकिट के एक भाग में प्रायर एक्शन के नाम से कुछ एक्शन पॉइंट्स लिखे थे, जैसे 26 जनवरी और उससे पहले हैशटैग के द्वारा डिजिटल स्ट्राइक करना, 23 जनवरी से ट्वीट स्टॉर्म शुरू करना, 26 जनवरी को फिजिकल एक्शन. ट्विटर वर एखादी मोहीम सुरू करायची झाल्यास टूलकिट डॉक्युमेंट तयार केलं जातं. यामध्ये हॅशटॅग आणि टॅग करणाऱ्या खात्यांची माहिती असते, संबंधित व्हिडिओ तसंच फोटोची माहिती असते. ट्विटरवर ट्रेंड करण्यासाठी आवश्यक सूचना त्यात असतात. वेळ आणि तारीख निश्चित केलेली असते. इतरांनी ते डॉक्युमेंट केवळ कटपेस्ट करायचं असतं. एखाद्याच्या विरोधात हत्यार म्हणून अशा हॅशटॅगच्या आधारे वातावरण तयार केलं जातं. 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर अमेरिकन पॉपस्टार रिहाना तसंच पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्याशी संपर्क साधण्यात आला. दिशा रवीला ग्रेटा ओळखत असल्यानं ग्रेटानं टूलकिट डॉक्युमेंट ट्विटरवर शेअर केलं. देशाच्या बदनामीसाठी टूलकिटच्या माध्यमातून कथित षडयंत्र रचणाऱ्यांचा आता कसून तपास केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आता बातमी युद्धभूमीवरून. बिकानेरमध्ये सध्या भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. सीमेच्या अगदी जवळ होणाऱ्या या अभ्यासामुळे पाकिस्तान आणि त्याचा पाठीराखा असलेल्या चीनला धडकी भरली. वाळवंटात बंदुकीच्या फैरी आणि तोफांचा मारा. भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास. लष्करी ताकदीच्या दर्शनानं चीन पाकिस्तानला धडकी. राजस्थानच्या बिकानेरमध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागूनच भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. या युद्धाभ्यासाचं सामरिक महत्व आहेच, पण भौगोलिकदृष्ट्याही तो महत्वाचा ठरतोय. वाळवंटात दोन्ही देशांच्या फौजा आपलं कसब अधिकाधिक वाढवताना दिसत आहेत. भारत आणि अमेरिकेचे जवान एकमेकांची आयुध हाताळत आहेत. भारताच्या सारथ या रणगाड्यातून अमेरिकन सैनिक हल्ला चढवत आहेत, तर अमेरिकेच्या स्ट्रायकर टँकमधून भारतीय जवान टार्गेट टिपत आहेत. भारताचे रणगाडे अवजड अशा चेनवर, तर अमेरिकेचे रणगाडे टायर ट्यूबवर चालतात.
वरवर पाहता दोन्ही देशांची हत्यारं सारखीच दिसत असली तरी त्यात बराच फरक आहे. अधिक खोलवर जाऊन बघितल्यावर मात्र अमेरिकी हत्यारांना जगात एवढी मागणी का आहे याचं उत्तर मिळतं. या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश एकमेकांची युद्ध कौशल्य शिकण्याचा आहे. भारत आणि अमेरिका एकत्रितरित्या एखादं युद्ध कसं हाताळू शकतील याची चाचपणीही यात केली जाते. त्यामुळेच हत्यारांची अदलाबदली करून हा सराव केला जातो. त्याबरोबरच एकमेकांकडे असलेलं युद्धविषयक तंत्रज्ञान शिकण्याचाही उद्देश यातून सफल होतो. भारताचे जवान अमेरिकेच्या तोडीस तोड असल्याचं या युद्धाभ्यासात दिसतंय. दुसरीकडे अमेरिकेच्या सैनिकांनाही यातून बरंच काही शिकता येत आहे. 30 अंश तापमान असताना शुष्क वाळवंटात लढणं अमेरिकेच्या सैनिकांसाठी आव्हानात्मक आहे. दिवसभर युद्धाचं प्लॅनिंग ऍक्शन केल्यानंतर संध्याकाळी दोन्ही देशांचे जवान खेळाच्या मैदानातही एकत्र दिसतात. एका टीम मध्ये अर्धे भारतीय आणि अर्धे अमेरिकन सैनिक असतात. यातून सैनिकांमध्ये मैत्रीचे संबंध वाढीस लागतात. बिकानेरच्या महाजन फील्ड फायरिंग रेंज मध्ये दिवस रात्र हा युद्धाभ्यास सुरू आहे. एका महिन्यात राजस्थान मधला हा दुसरा मोठा युद्धाभ्यास आहे. यापूर्वी 21 दिवस भारत आणि फ्रान्सच्या सेनांनीही असाच सराव केलाय. या युद्धाभ्यासाची दृश्य भारतीयांना अभिमान वाटावा अशीच आहे. मात्र पाकिस्तानच्या सीमेच्या इतक्या जवळ धडाडणाऱ्या या तोफांनी पाकिस्तान आणि चीनला मात्र धडकी भरली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. यानंतर एक महत्वाची बातमी आहे. देशातल्या 4 सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्यात. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या 4 बँकांचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं हे वृत्त आहे. यावर्षी यातल्या 2 बँकांचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे, तर पुढच्या वर्षी इतर 2 बँकांचं खासगीकरण होण्याची चिन्ह आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये याबाबतचे संकेत दिले होते. देशातल्या 4 सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाबाबत त्यांनी सूतोवाच केलं होतं. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या 4 बँकांचं खासगीकरण होणार आहे. यातल्या 2 बँकांचं खासगीकरण यावर्षी, तर 2 बँकांचं खासगीकरण पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे. वाहनांवर फास्टॅग लावण्याची मुदत आज रात्री संपते. त्यामुळे उद्यापासून तुमच्या वाहनावर फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट. वाहन चालकांनो, ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्या वाहनावर फास्टॅग लावलाय का? फास्टॅग नाही मग भरावा लागणार दुप्पट टोल. टोल नाक्याच्या बाजूला फास्टॅग विक्रीची व्यवस्था आहे आणि आता मात्र आम्ही ही शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर मात्र मग टोल नाक्यावर स्वाभाविकपणे लोकांना त्रास होईल आणि म्हणून त्यांनी फास्टॅग विकत घ्यावा आणि लवकरात लवकर त्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आता याच्यानंतर मुदत वाढवणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला पुन्हा मुदत वाढ देण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे उद्यापासून तुमच्या वाहनावर फास्टॅग स्टिकर नसेल तर तुमच्याकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. देशातील सर्वच महामार्गांवर वाहन चालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलाय. टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वयंचलित फास्टॅग यंत्रणा लागू करण्यात आली आहे. यापुढे टोल नाक्यावरील सगळ्या लेन फास्टॅग लेन असतील. त्यामुळे सगळ्या टोल नाक्यांवरील कॅश व्यवहार बंद होतील. टोल नाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला टोल भरावा लागेल. प्रत्येक वाहनावर लावलेल्या फास्टॅगची रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच RFID पडताळणी होईल. ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारण्यात येईल. प्रत्येक टोल प्लाझावर सध्या जर फास्टॅग नसेल तर ती फास्टॅग देण्याची व्यवस्था केलेली आहे. अगदी 3 ते 5 मिनिटात तो फास्टॅग लावून मिळतो. त्याच्यात कमीत कमी 150 रुपयाचा रिचार्ज करायचा, जास्तीत जास्त काही बंधन नाही. तर ते सर्वांनी करावं असं मी विनंती करतो. या नव्या फास्टॅग प्रणाली बाबत वाहन चालकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इतना फायदेमंद नहीं रहेगा क्योंकि जो एक बार जाता है वंस मंथ उसके लिए तो ये ठीक नहीं, बट जो रेगुलर जाने वालों के लिए ठीक है.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे तसंच वरळी वांद्रे सिलिंकवर फास्टॅगच्या या प्रयोगाला चांगलं यश मिळतंय. त्यामुळे तुम्ही फास्टॅग लावला नसेल आणि भुर्दंड टाळायचा असेल तर आत्ताच जवळची बँक गाठा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता एक बातमी आहे पावसाबाबतची. हवामानातल्या बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता आहे. 16 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात पाऊस पडेल. 17 फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर या तीनही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिलाय. 18 विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल. कोकणात 17 आणि 18 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पावसाच्या कालावधीत रात्रीच्या किमान तापमानात आणखी वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गारपिटीच्या शक्यतेनं शेतकरी चिंतेत असला तरी आता एक पॉझिटिव्ह बातमी. शेतीला जोडून इतर व्यवसायांमध्ये उतरताना अधिकाधिक सधन होतोय याची प्रचिती येते भिवंडीतल्या एका शेतकऱ्याकडे पाहिल्यावर. त्यांनी अशी काही भरारी घेतली की भल्या भल्यांनी तोंडात बोट घालावीत. ना मर्सिडीज, ना रेंज रोवर, शिवारात उतरणार थेट हेलिकॉप्टर. हे आहेत जनार्दन भोईर, भिवंडी तालुक्यातील वडपे या गावचे शेतकरी. त्यांनी अशी काही करामत केली आहे की भल्या भल्यांनी अचंबित व्हावं. जमिनीच्या व्यावसायिक वापरामुळे सुबत्ता आल्यानंतर एखादी महागडी गाडी घेण्याऐवजी त्यांनी थेट आकाशात घिरट्या घालणारं हेलिकॉप्टरच विकत घेतलंय. त्यांच्या या अचाट खरेदीमुळे अनेक जण अचंबित झालेत. आम्ही हेलिकॉप्टरवर उडी घ्यायचा कारण एकच होता, कारण आमचे बरेचसे बिल्डर किंवा मित्र लोक जे ओळखीचे होते, तर ते कसं आम्ही धंद्यामध्ये इकडे तिकडे आमचा फिरणा मोठा असतो, त्या दृष्टीने आम्ही हेलिकॉप्टर घ्यायचं असं ठरवलं. भोईर यांची गावात शेत जमीन आहे. त्यांनी आपली थोडी जमीन गोडाऊन साठी तर काही बिल्डर्सना डेव्हलपमेंट साठी दिली आहे आणि त्यातून हातात बराच पैसा आलाय. मग नवनवे उद्योग त्यांना खुणावू लागले. मग त्यांनी दुग्ध व्यवसायात उडी घेतली. त्यासाठी त्यांना अनेकदा पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थानलाही जावं लागतं. हा प्रवास जलद आणि अडथळ्याविना व्हावा ह्यासाठीच त्यांनी थेट हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय घेतला. भोईर यांनी 30 कोटी रुपयांमध्ये हे हेलिकॉप्टर खरेदी केलंय. त्यांना 15 मार्चला हेलिकॉप्टरची डिलिव्हरी मिळणार आहे. वडपे गावातील जमिनीवर हेलिपॅड तयार करण्यात आलंय. हेलिकॉप्टरसाठी स्वतंत्र हँगर उभारण्यात येतो. पायलट, इंजिनियर, सुरक्षारक्षक असा स्वतंत्र स्टाफही असेल. हेलिपॅड तसंच इतर तयारीची पाहणी करण्यासाठी मुंबईहून तंत्रज्ञांचं एक पथक नुकतंच वडपे गावात हेलिकॉप्टरनं चालवतं आणि त्यावेळी भोईर यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना त्यातून फेरफटका मारून आणला. आता महिन्याभरात एका शेतकऱ्यानं घेतलेलं स्वतःचं हेलिकॉप्टर भिवंडीच्या आकाशात घिरट्या घालताना दिसेल. बदलत असलेल्या भारताचं हे आश्वासक चित्र आहे. मोहसिन गायकवाडचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भिवंडी. आता बातमी एका गावातील आणि तिथल्या अंधश्रद्धेची. गावातील दर्ग्यापेक्षा उंच घर बांधलं तर प्रकोप होतो असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे गावात एकही दुमजली घर नाही. कुठे आहे हे आगळं वेगळं गाव बघूया. नाही, आतापर्यंत बरेच लोकांनी प्रयत्न केले की आपण 2 मजली बांधून पाहू, पण कोणीही त्यामध्ये यशस्वी झालेलं नाही. कारंबा ही जेमतेम 4,500 लोकवस्तीचं गाव. इथे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात बडी बी माला नैवेद्य दाखवूनच होते. या दर्ग्यामुळे गावात हिंदू मुस्लिम ऐक्य पाहायला मिळत. जी काठी मिरवणूक निघते त्या काठी मिरवणुकीचा मान हिंदू धर्माला आहे. हिंदू धर्माला तो काठीचा मान आहे. हा इतकं विविधतेने नटलेलं हे गाव आहे. गावात बाहेरून आलेल्या काही संस्था आणि व्यक्तींनी ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला. घरावर दुसरा मजला काढण्याचा प्रयत्न केलाच तर कालांतरानं त्याचा फडका वाढा होतो म्हणे. 2 मजली शाळा उभारण्याचा प्रयत्नही झाला, मात्र काही कारणानं ते कामही अपूर्णच राहिलंय. जे काय डबल मार्ग बांधायला गेलेत, काय गाव सोडून गेलेत, काय महिन्याभरात मरण पावले. इथं 3 जण 3 8 आहे. एक तर वर घर बांधणे डबल, एक तर ते लांबतोंडी जनावर राहत नाही आणि चांबार मुकामाला इथं राहत नाही.
या घटनांमुळे गावामध्ये दुमजली घरांबाबत अंधश्रद्धा अधिकच दृढ झालीय. दुमजली घर बांधलं तर म्हणे बडी बी माचा कोप होतो. या अंधश्रद्धेला बळी पडून कारंब्याचे ग्रामस्थ तळमजल्याच्या घरातच राहणं पसंत करतायत. सोलापूरहून अहमद शेख सह ब्यू रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आता बातमी एका बिअर फॅक्टरीची. ही फॅक्टरी साधी सुधी नाही, ती आहे पुरातन काळातली. तब्बल 5000 वर्ष ती जमिनीच्या पोटात गाडली गेली होती. कुठे आणि कशी आहे ती फॅक्टरी बघूया. उन्हाळ्यात गारवा देणारी, अनेकांची आवडती, फेसाळती बियर. बियर म्हणजे अनेकांचा वीक पॉइंट. भारतात बियर अलीकडच्या काळात लोकप्रिय झाली असली तरी युरोप आफ्रिकेमध्ये बियरचा जुना इतिहास आहे. मात्र आता तब्बल 5000 वर्षांपूर्वीची एक बियर फॅक्टरी सापडली आहे. तुम्ही दृश्यांमध्ये बघताय हा मातीचा रांजण आहे, 5000 वर्ष जुना. इजिप्तच्या अबिडोस शहरामध्ये उत्खननात असे तब्बल 40 रांजण आढळून आलेत. या रांजणांच्या अभ्यासांती ते बियर तयार करण्यासाठी वापरण्यात येत होते असा निष्कर्ष निघालाय. हा जगातला आजवरचा सर्वात जुना बियर कारखाना असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अबिडोसची सेती मंदिरात असलेल्या शाही दफन भूमीमध्ये हा कारखाना आढळून आलाय. इजिप्तच्या सोहाक प्रांतामध्ये ख्रिस्तपूर्व 3100 वर्षांपूर्वीची ही बियर फॅक्टरी आहे. त्यावेळी या प्रांतात नार्मेर राजाची सत्ता होती. राजघराण्यातील व्यक्तीचा दफनविधी त्या काळात अनेक दिवस चालत असे. अशावेळी राजे, रजवाडे, राजकुमार यांच्या मद्यपानाची सोय म्हणून दफनभूमीत हा कारखाना सुरू केला असावा असा अंदाज आहे. कारखान्यामध्ये 22,400 लिटर बियर तयार होत असावी असा अंदाज आहे. 19व्या शतकात ब्रिटिश संशोधकांनी प्राचीन काळात बियर फॅक्टरी अस्तित्वात असाव्या असा अंदाज वर्तवला होता. मात्र आत्तापर्यंत अशी कोणतीही फॅक्टरी प्रत्यक्षात सापडली नव्हती. इजिप्तमधल्या या संशोधनानं एक जुना अंदाज खरा ठरवलाय. आता या परिसरात किंवा इजिप्तमध्ये अन्यत्र अशा किती बियर फॅक्टरी होत्या याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भंडाऱ्याची उधळण म्हणजे